आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीत 3.5 कोटी खर्चातून मुलींसाठी वसतिगृहाची उभारणी, मुलींनी लाभ घेऊन शिक्षण क्षेत्रात पुढे यावे, आमदार जोल्ले यांचे प्रतिपादन. निपाणीतील वसतिगृहाचा लाभ घेऊन मुलींनी शिक्षण क्षेत्रात पुढे येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. निपाणी येथील समाज कल्याण खात्याअंतर्गत मंजूर झालेल्या 3.19 कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या मुलींच्या वसतिगृहाचा शुभारंभ आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून ही समस्या मतदारसंघात भेडसावत होती. सुमारे 100 मुलींची राहण्यासाठी येथे सोय होणार आहे. 20 खोल्यांचे बांधकाम त्यासाठी होणार आहे. यावेळी बोलताना आमदार जोल्ले म्हणाल्या, निपाणी मतदारसंघ सीमा भागात असल्याने येथे शैक्षणिक सुविधा कमी पडत आहेत, त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून मतदारसंघात विविध शाळांना चालना दिली आहे. तर मुलींच्या सुविधेसाठी सुसज्ज असे वसतिगृह बांधण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार सौ जोल्ले यांनी यावेळी केले. यावेळी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, चेतन स्वामी, गणपती गाडीवड्डर, धनाजी भाटले, वीरेंद्र निंबाळकर, एस बन्ने, महावीर जमधाडे, प्रवीण शेंडगे, SB हत्ती, सूरज खवरे, PA बोरगावे, डॉक्टर विजय निंबाळकर, SV मन्नोळी, बंडा घोरपडे, प्रकाश शिंदे, विभावरी खांडके यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकर न्यूज साठी निपाणीहून शिवाजी भोरे. वेगळं स्वरूप निर्माण करण्याचं प्रामुख्याने जे काम इथल्या आमच्या सरांचे नेते आदरणीय जोल्ले वहिनींनी केलं आहे, त्याबद्दल ह्या सर्व इथल्या नागरिकांच्या वतीनं, ह्या भागाच्या वतीनं आणि गर्ल्स हॉस्टेलच्या आणि ह्या डिपार्टमेंटच्या वतीनं मी आदरणीय जोल्ले वहिनींचे इथं सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. हा एक सीमा भाग आहे. एकाकडं महाराष्ट्राचा सीमा लागतो तर एकाकडं गोव्याचा सीमा लागतं आणि अशा सीमा भागामध्ये मुलांचं शिक्षण हे फार म्हणजे फार प्रॉब्लेमॅटिक असतंय. कारण इथं आपल्या भागामध्ये व्यवस्था नसेल तर ते महाराष्ट्राला जायचं गरज येतंय किंवा दुसरीकडं कुठंतरी जाण्याचं गरज येतोय. म्हणून आपण ह्या निपाणी सीमा भागामध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे कुठलंही प्राथमिक शाळा असू दे, प्रौढशाळा असू दे, कॉलेज असू देत किंवा ITI अशा कोर्सेस असू देत, आपल्या निपाणीत येणं आणि इथल्या मुलांना, आमच्या भागातल्या मुलांना त्याचं शिक्षणाच्या गरजेतून आपण बाहेर काढणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे. आणि आज आपल्याला माहीत आहे की इथले मुलं किंवा मुली खूप खेड्यापाड्यातून येऊन निपाणीला शिकत असतात, परंतु ते येऊन शिकण्यामध्ये की ते मुलींचं जे संख्या आहे ते कुठंतरी आम्ही कमी बघतोय. कारण मुली बाहेर येऊन शिकायचं हे अजूनही देखील खेड्याच्या पालकांनी बाहेर त्यांना येऊ देत नाहीत किंवा बाहेर गेलं तर काहीतरी मुलींना होईल असं एक भीती असते. म्हणून त्याच्या एका ह्याच्यावरून आपल्या मुलींची शिक्षणाची संख्या कुठंतरी कमी होते. म्हणून आपण इथं ह्या भागामध्ये जेव्हा मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर इथं चेक केलं तर आपल्या निपाणीमध्ये BCM डिपार्टमेंटकडून गर्ल्स हॉस्टेल हे मंजूर झालं होतं आणि ह्या भागामध्ये येणाऱ्या कॉलेजला येणाऱ्या मुलींना एक हॉस्टेल माध्यमातून 100 मुलींना त्याचं व्यवस्था मिळावं अशा पद्धतीनं इथं ऑलरेडी मंजूर होतं. परंतु परिस्थिती काय झालं होतं, हॉस्टेल मंजूर आहे परंतु त्याला स्वतःचं बिल्डिंग नव्हतं आणि नंतर आपण जाऊन त्याला एक त्या मुलांना भेटून तिथं हॉस्टेलमध्ये आपण बघून सगळं केलं तर ते व्यवस्था खूप त्या मुलींचं बिकट होतं. कारण बसवणनगरमध्ये हे हॉस्टेल भाड्यानं एक रूममध्ये घेऊन ते चालू होतं. 2000-2001 हे शाळा हे म्हणजे जे काही वस्ती शाळा इथं मंजूर झाली होती सेपरेटली मुलींच्यासाठी आणि ते बसवणनगरमध्ये भाड्याच्या बिल्डिंगमध्ये होतं. मुलींना खूप त्याचा त्रास होत होता आणि आपल्या वॉर्डन्स असू देत किंवा अधिकारी असू देत त्यांना देखील स्वतःचं बिल्डिंग नसल्यामुळं भरपूर असं तिथं त्यांना त्रास होत होता. नंतर आपण वारंवार पाठलाग करून अधिवेशनमध्ये प्रश्न टाकून त्या मंत्र्यांना भेटून इथं आपण जागा उपलब्ध करून देतो आणि त्याच्यामुळं त्याचं हॉस्टेल आपल्याला मंजूर व्हायला पाहिजे असं आपण डिमांड केलं होतं. आणि त्याच पद्धतीनं आज इथं जे काही जागा उपलब्ध झालेलं आहे 7 नंबर वॉर्ड आपलं हे अकोट रोडला आणि इथं आपण आज मुलींच्या हॉस्टेलचं बिल्डिंगचं बांधकाम आज उद्घाटन केलेलं आहे.